आज 27 सप्टेंबर 2024 रोजी फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया PCI माध्यमातून एक पत्र आलेलं आहे. हे पत्र आहे डी फार्मसी एक्झिस एक्झामबद्दल. डिप्लोमा इन फार्मसी एक्झिस एक्झामिनेशन रेग्युलेशन 2022 क्लेरिफिकेशन रिगार्डिंग. याआधी NBEM या वेबसाईटवर एक्झिस एक्झाम संदर्भात माहिती आली होती, त्यानंतर आज PCIचं पत्र आलेलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की DPE एक्झिस एक्झाम शेड्यूल टू बी हेल्ड ऑन 3rd, 4th and 5th October इज डेफर्ड फॉर द फ्युचर डेट. काही काळासाठी ही एक्झाम जी आहे थांबवलेली आहे. हे पत्र जे आहे NBEMच्या साईटवर पण आलं होतं. आज PCIने हे सुद्धा डिक्लेअर केलं आहे की जी एक्झिस एक्झाम होती डी फार्मसी सुटल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी ही थांबवलेली, होल्ड केलेली. कधीपर्यंत त्यांनी सांगितलं हे जे आहे ॲज अ मॅटर इज अंडर अप्रुव्हल ऑफ हेल्थ मिनिस्ट्री रिगार्डिंग चेंजेस इन स्कीम. काहीतरी याला हेल्थ मिनिस्ट्रीला याच्यामध्ये एक्झिस एक्झाममध्ये चेंजेस करायचे आहेत आणि त्यामुळं ही एक्झाम जी आहे ती थांबवलेली आहे, कॅन्सल केलेली नाही. एक्झाम होणार आहे परंतु ती काही काळापुरती थांबवलेली आहे. कॅन्डिडेट हू हॅव ॲडमिटेड इन 2022-2023 ॲकॅडमिक सेशन, ज्या विद्यार्थ्यांनी 2022-23 या ॲकॅडमिक इयरमध्ये डी फार्मसीला ॲडमिशन घेतलेलं आहे आणि ते पास आउट झालेले आहेत 2023-24 म्हणजे आत्ता जी एक्झाम झालेली या ॲकॅडमिक इयरमध्ये जे विद्यार्थी पास झालेले आहेत या विद्यार्थ्यांसाठी एक्झिस एक्झाम देणं आवश्यक आहे. आणि यांनी सांगितलं एक्झिस एक्झाम थांबवलेली आहे परंतु ही झाल्याशिवाय तुम्हाला रजिस्ट्रेशन होणार नाही. यांनी सांगितलं की हे विद्यार्थी 2022-23 ॲडमिट झालेले आणि पास आउट इन 23-24 ॲकॅडमिक सेशन विल रजिस्टर ॲज रजिस्टर फार्मसिस अंटील दे क्वालिफाईड द एक्झिस एक्झामिनेशन. जोपर्यंत ही मुलं एक्झिस एक्झामिनेशन क्वालिफाय करत नाहीत तोपर्यंत त्यांना रजिस्ट्रेशन जे आहे ते त्यांचं होणार नाही, फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन होणार नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांनी त्यांचा जो एक्झाम फक्त थांबलेली आहे, होल्ड केलेली, कॅन्सल झालेली नाही, त्यामुळं विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास करत राहो. त्यांनी त्यांचा जे सब्जेक्ट आहे, काही चेंजेस होऊ शकतात, काय चेंजेस होतील हे ते PCI आणि NBEM हे सांगणारच आहे आपल्याला. पण तोपर्यंत विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास थांबवू नये, त्यांनी घाबर पडू नये. आपला ज्या दिलेला सिलेबस आणि दिलेला आहे त्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी अभ्यास कंटिन्यू करत राहावा. त्याचबरोबर PCIने असंही सांगितलेलं आहे की इन व्ह्यू ऑफ अबव ऑल ॲप्लिकंट्स आर ॲडवाइज टू रेफर द NBEM वेबसाईट टाईम टू टाईम फॉर द फर्दर अपडेट इन दिस रिगार्ड. या संबंधित एक्झिस एक्झाम संबंधित जी काही नोटिफिकेशन येणार आहे त्यासाठी जे विद्यार्थी आहे ज्यांनी ॲप्लिकेशन केलेले त्यांना सांगितलेले की त्यांनी ही वेबसाईट वेळोवेळी पाहत राहावी आणि विद्यार्थ्यांनी यासाठी कंटिन्यू आपला जो अभ्यास आहे, दिलेला सिलेबस जो आहे तो त्याचा अभ्यास करत राहावा. धन्यवाद.